नमस्कार, माझं नाव आहे रोशन गोपीनाथ सनगरे। मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मॉड्यूल 2 CB कनेक्शन दाखवले होते। आता तुम्हाला CB 2 इन्व्हर्टर कनेक्शन दाखवणार आहे। चला मग आपण पाहूया कंबायनर बॉक्स कनेक्शन। चला मग आपण पाहूया CB मधील कनेक्शन। मित्रांनो, हा आहे आपला कंबायनर बॉक्स। या कंबाइनर बॉक्समध्ये हे आहेत पॉझिटिव्ह सेक्शन, हे आहे नेगेटिव्ह सेक्शन। पॉझिटिव्ह सेक्शनमधून ही केबल 6 KRM केबल असते। ती केबल पहिल्यांदा फ्यूजमध्ये जाते। हा फ्यूज आहे, या फ्यूजमध्ये 30 A फ्यूज आहेत। या ठिकाणी 12 स्ट्रिंग दिसतील तुम्हाला, टोटल 12 स्ट्रिंग आहेत। ह्या 12 स्ट्रिंग ह्या बसबारला पॅरलली कनेक्टेड आहेत आणि इथून मग या बसबारमधून हा डिस्कनेक्टर स्विच आहे, आयसोलेटर पण आपण म्हणू शकतो। त्या आयसोलेटरमध्ये तो सप्लाय जातो। आता हा नेगेटिव्ह सेक्शन आहे, नेगेटिव्हमध्ये पण 12 स्ट्रिंग आहेत। ह्या 12 स्ट्रिंग पहिल्यांदा ह्या डॉटर बोर्डमध्ये जातात, डॉटर बोर्डमधून ह्या डिस्कनेक्टर स्विचमध्ये जातात। म्हणजे पूर्णपणे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सप्लाय आपल्या डिस्कनेक्टर स्विचमध्ये जातो आणि डिस्कनेक्टर स्विचमधून डिस्कनेक्टर स्विचचं आउटपुट आपल्याला मिळतं, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह। हा आपल्या ABB कंपनीचा डिस्कनेक्टर स्विच आहे। याची करंट कॅरिंग कपॅसिटी 400 A आहे। यामध्ये तुम्हाला SPD दिसेल, सर्ज प्रोटेक्शन डिवाइस। आणि हा DC to DC कन्व्हर्टर आहे। हा काय करतो, 1500 V to 24 V कन्व्हर्ट करतो। म्हणजे जे आपल्याला 24 V DC आउटपुट मिळतं ते ह्या डॉटर बोर्डला जातं, डॉटर बोर्डमधून ह्या मदरबोर्डमध्ये 5 A सप्लाय मिळतो आणि ह्या 5 A एक केबल निघाली आहे, ती तुम्हाला दिसेल। या ठिकाणी हा अँटिना आहे, त्या अँटिनामधून आपल्याला वायरलेस कम्युनिकेशन मिळते। म्हणजे आपण ह्या अँटिनाच्या मदतीने आपण ऑफिसमध्ये बसून स्ट्रिंग चेकिंग करू शकतो। म्हणजे कोणताही फॉल्ट आला तरीसुद्धा आपल्याला स्काडा रूममध्ये माहिती पडू शकते। वायरलेस कम्युनिकेशन असल्यामुळे स्ट्रिंग चेकिंग आपल्याला सोपं झालेलं आहे। हे बघा, हे एक स्ट्रिंग आहे, हे एका स्ट्रिंगमधून 20 KW सप्लाय मिळतो आपल्याला आणि हा टोटल CB मधून आपल्याला 241 KW आउटपुट मिळतं। यामधून आता पूर्णपणे लाईव्ह सेक्शन आहे, यामध्ये आता सप्लाय चालू आहे। हे बघा, या ठिकाणी हा सप्लाय आता इन्व्हर्टर 86 जाणार आहे इनपुट, हे इन्व्हर्टरचं। आणि हा जो या ठिकाणी SPD आहे, SPD वर्किंग काय, जर एक्स्ट्रा व्होल्टेज सर्ज आली, म्हणजे व्होल्टेज जर अचानक वाढला तर हा डायरेक्ट ग्राउंड करतो। या ठिकाणी इंडिकेशन पण आहे ग्रीन कलरचं, त्या ग्रीन कलरच्या इंडिकेशनमुळे आपल्याला त्याचं तो वर्किंगमध्ये आहे की नाही ते कळतं। आणि या ठिकाणी आम्ही 6 QRM केबल यूज केलेली आहे, स्ट्रिंग केबल। आणि या CB चं आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळतं, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह। या ठिकाणी आम्ही ही 240 QRM केबल आहे सिंगल कोअर।
या ठिकाणी तुम्हाला वायरिंग डायग्राम दिसेल. ही सीबीची वायरिंग डायग्राम आहे. हे बघा 400 एम्पियरचा रेटिंग आहे डीसी डिस्कनेक्टर स्विच. या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज 1500 व्होल्ट, मॅक्झिमम आउटपुट करंट 360 एम्पियरचा करंट मॅक्झिमम आउटपुट मिळू शकतं आपल्याला. मॅक्झिमम नंबर ऑफ स्ट्रिंग 12, म्हणजे या ठिकाणी 12 स्ट्रिंग लावलेल्या आहेत टोटल. कम्युनिकेशन वायरलेस, म्हणजे टोटली वायरलेस कम्युनिकेशन या ठिकाणी यूज केलेलं आहे. मशीन पल्स कंपनीचा कंबाइनर बॉक्स आहे. या ठिकाणी नाईट टाईममध्ये पूर्णपणे याचा मेंटेनन्स केला जातो. मेंटेनन्समध्ये या नट बोल्ट टाईटनेस, ऑब्झर्वेशन फिजिकली ऑब्झर्वेशन केलं जातं. फिजिकली ऑब्झर्वेशन केल्यानंतर पूर्णपणे टाईटनेस, क्लीननेस, ॲबनॉर्मल कंडिशन बघितली जाते. जर काही फॉल्ट मिळाला तर याचं रेक्टिफिकेशन करून पूर्णपणे काम सुरळीत चालू राहतं. आता मी तुम्हाला याचं आउटपुट कुठे जातं ते दाखवणार आहे. हे बघा, हे केबल ट्रे यूज केलेलं आहे केबल लेईंगसाठी. बघा ह्या इन्व्हर्टरमध्ये पूर्णपणे आउटपुट जातं सीबीचं. हे इन्व्हर्टरचं इनपुट आहे. या ठिकाणी एबीबी कंपनीचं इन्व्हर्टर यूज केलेलं आहे. त्या एका आयसीमध्ये टोटल 4 इन्व्हर्टर आहेत आणि 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.